शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर, सातारामधून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी, माढ्याची उमेदवारी गुलदस्त्यात। भविष्यामध्ये ठाण्यामध्ये भाजप आणखी जोमात वाढणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांचं सूचक विधान, भाजप ठाण्यामधून उमेदवार देणार का, चर्चांना उधाण। जागा वाटपावर मुंबई काँग्रेस नाराज, जिंकण्या योग्य जागा मिळाल्या नाहीत, थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार। सांगली काँग्रेसच्या नेत्यांची आज बैठक, विशाल पाटील बंडखोरीबाबत 2 दिवसांमध्ये निर्णय घेण्याची शक्यता। दक्षिण मुंबईशी भावनिक नातं मिलिंद देवरांनी व्यक्त केली, लोकसभा लढवण्याची इच्छा। नाशिकमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद, 1 लाख क्विंटलची खरेदी विक्री ठप्प, हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांच्या वादाचा फटका। हिंगोली वाशिममध्ये गारांचा पाऊस, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये वरुणराजाची हजेरी।